ॲडव्होकेट स्मिताबाई कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी विचार आपले या ठिकाणी प्रकट करावे. थँक्यू मॅडम. तीर से तलवार सेना युद्ध केलेल कार से, तीर से तलवार सेना युद्ध केलेल कार से, लाएंगे हम क्रांती असिर भारतीय संविधान से. ह्या देशातील शोषित पीडित बहुजनांची उद्धारक, दिग्विजय नेते, ज्ञानाच्या थांग विद्यासागर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न पद्मश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. आज जो कार्यक्रम ह्या ऐतिहासिक चैत्यभूमीवरती घडवण्याचं महान असं श्रेय ज्या नेत्याला जातं ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके मनोजभाई संसारे यांना देखील क्रांतिकारी जय हिंद. आणि एवढ्या पावसातही पावसाळा न घाबरता इथे उपस्थित झालेली संविधान प्रेमी क्रांतिकारी माझे सर्व बांधव आणि सर्व भगिनींना, आपण सर्व असा वर्ग आहात ज्यांच्या हृदयात तथागत बुद्धांची करुणा मनात फुलेशाव आंबेडकरांच्या विचारांची ज्वाला आणि मनगटात छत्रपती शिवरायांचे शौर्य लाभलेले आपल्या सर्वांना मी नागपूरवरून आलेले ऍडव्होकेट स्मिता कांबळेचा क्रांतिकारी जय भीम. पुन्हा एकदा जय भीम, जय भारत, जय संविधान. आजचा जो आहे हा अत्यंत महत्वपूर्ण म्हणजे देशाला वाचवण्याचा, देशाची लोकशाही वाचवण्याचा हा जो कार्यक्रम आहे हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. साथी मी या तुम्हाला ठिकाणी सांगू इच्छिते की ह्या मुवमेंटची सुरुवात एक नये क्रांतीची सुरुवात म्हणून नागपूरच्या क्रांतीभूमीमधून दिनांक 9 ऑगस्टला समता सैनिक दलाच्या पुढाकाराने, समता सैनिक दलाच्या नेतृत्वामध्ये सर्व पक्षीय संघटनांना एकत्रित करून, सर्व सामाजिक संघटनांना एकत्रित करून, सर्व संविधान प्रेमी वर्गांना एकत्रित करून, मग ते काँग्रेस असो, एनसीपी असो, मनसे असो, आप असो, अशा वेगवेगळ्या नेत्यांपर्यंत आम्ही पोहोचून आम्ही 9 ऑगस्टला पहिला टप्पा म्हणजे जनतेच्या माध्यमातूनच हे जन आंदोलन आम्हाला उभारायचं होतं. कारण आज देश देश राहिलेला नाही आहे, देशामध्ये लोकशाही राहिलेली नाही आहे आणि अत्यंत भयावह अशा परिस्थितीमधून, अत्यंत विदारक अशा या परिस्थितीमधून आज भारत देश मार्गक्रमण करत आहे. आणि या सर्व परिस्थितीला जर काही जबाबदार असेल तर ते ईव्हीएम मशीन होय. साथी हो, आजचं हे जे सरकार आहे हे जनतेचं लोकप्रिय सरकार नव्हे, तर हे ईव्हीएम मशीन रूपी आलेलं सरकार आहे. म्हणजे जो उमेदवार निवडून आला त्याला देखील माहिती नाही की आपण कसं काय निवडून आलो ते, ज्याची साधी ग्रामपंचायत बनण्याची सदस्य देखील बनण्याची पात्रता नव्हती, असे बाबा लोक संसदेमध्ये पोहोचलेले आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, आधीच्या काळामध्ये जी मनुस्मृती होती ती नवीन टेक्नॉलॉजीच्या स्वरूपातली जर मनुस्मृती असेल तर ही ईव्हीएम मशीन. आणि सर आता ते सिद्ध झालेलं आहे, सर्वांनी त्याचे प्रयोग करून दाखवलेले आहे. आणि ईव्हीएम मध्ये 100% हा घोटाळा होतो, ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग होतं. आणि म्हणून ईव्हीएम हटाव, देश बचाव और बॅलेट लावो अशा पद्धतीने इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या माध्यमातून हा नारा दिलेला आहे. आत्ताच अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पोट तिडकीने ज्यांनी आपले विचार मांडले ते आमचे काका उच्च न्यायालयामध्ये राहिलेले माननीय माजी न्यायाधीश बीजी कोळसे पाटील सर, आज ते सुप्रीम कोर्टचे देखील न्यायाधीश असते. परंतु बघा, ही येथील व्यवस्था हरवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा विचार समस्त भारत देशामध्ये पेरण्यासाठी 2013ला ज्यांनी ईव्हीएम मध्ये घोळ होतो आणि ईव्हीएम हटायलाच पाहिजे हा नारा देखील त्यांनी दिला, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम माध्यमातून सगळेजण एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात ईव्हीएम हटाव आणि देशातील आपल्याला लोकशाही जर वाचवायची असेल तर बीजेपी आरएसएसला मात देण्यासाठी ह्या पक्षाला सोडून आज सर्व पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. नागपूरवरून आलेले आमचे बंधू माननीय प्रशांत पवार सर, ते स्वतः काँग्रेसमध्ये आणि जय जवान जय किसान या संघटनेमध्ये काम करतात, त्यांना देखील आम्ही सोबत घेऊन नागपूरचं 8 सप्टेंबरला एक मोठ्या हजारोच्या संख्येने सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांना घेऊन आम्ही त्या नागपूरच्या क्रांतीभूमीमध्ये आंदोलन केलं आहे. इथेच आंदोलन थांबलेलं नाहीये साथी हो, हे जे आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट करायचं आहे, जनतेला सांगायचं आहे
ईव्हीएम सरकारने सर्वात मोठी हत्या याने लोकशाहीची केलेली आहे. परत्या संविधानाच्या अर्थातच देशातील जनतेची फार मोठी बैमानी या मनुवादी शासनाने केलेली आहे. आणि ह्याला उत्तर देण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीमध्ये जनता ही प्रथम क्रमांकावरती असते आणि म्हणून आम्ही इथले लोक आहोत हा लोकशाहीवरती आपला दावा ठामपणे सांगण्यासाठी या देशातून आम्हाला ईव्हीएम हद्दपार करायचं आहे. कुठलेही आंदोलन असो, सर्वात महत्वपूर्ण आंदोलन कुठलं आज असेल तर हे ईव्हीएम मशीनच आहे. जोपर्यंत ईव्हीएम मशीन या देशामधून हटणार नाही तोपर्यंत मनोवादी जे बीजेपी शासन आहे ते सत्तेमध्येच असणार आणि बहुसंख्य जे लोकांवरती आहे, भारतवासियांवरती आहे, ते मूठभर लोक जे आहे हे राज्य करणार. आता ईव्हीएम मशीन हे त्यांना आयटीच मिळालेली आहे. मी आणखी इथे महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या देशाने ईव्हीएम मशीन बनवलेली आहे तो देश देखील या ईव्हीएम मशीनचा वापर करत नाही, म्हणजे जपान. मग हॉलंड घ्या, जर्मनी घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, अमेरिका देशामध्ये सुद्धा, ऑस्ट्रेलिया देशामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीने एवढे परिपूर्ण असणारे देश आज बॅलेट पेपरचा वापर करतात आणि अत्यंत अशी महागडी ईव्हीएम वस्तू जी भारत देशाला न परवडणारी अशी आहे, वेगवेगळ्या स्तरामधून भारतीय जनतेने उठाव केलेल्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये तरी सुद्धा अजूनही ईव्हीएम का बॅलेट पेपर का येत नाही आणि ईव्हीएम का जात नाही हे आता भारतीय जनतेला ह्यांची जे बीजेपी सरकार आहे ह्यांचं लबाडीपण समजायला आलेलं आहे. कारण जगामध्ये अनेक असे देश आहे जिथे बॅलेट पेपरचा वापर होतो, त्यांना माहित आहे की 100% आपली लोकशाही जर वाचवायची असेल तर ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होतो आणि म्हणून ते देश बॅलेट वापरतात. पण सुप्रीम कोर्ट मध्ये आता बघूया, 21 संघटना आहे आतापर्यंत, त्यामध्ये सामाजिक आणि राजकीय संघटना देखील आहे, अशा संघटनेने तिथे पिटिशन फाईल केली असताना देखील आमचं माननीय सर्वोच्च न्यायालय साधं त्या आदेशामध्ये बॅलेट पेपर हवं म्हणून लिहू शकत नाही. इलेक्शन कमिशन जे सार्वत्रिक निवडणुका कंडक्ट करतं ते इलेक्शन कमिशन देखील म्हणतं की ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग होत नाही. मला वाटतं काल परवाचं स्टेटमेंट आहे, मुख्याधिकारी सुनील अरोरा त्यांनी म्हटलं आहे की बॅलेट पेपर आता इतिहास जमा झालं आणि म्हणून ईव्हीएम मशीनने ह्या समोरच्या सार्वत्रिक किंवा महाराष्ट्राच्या देखील विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. याचा अर्थ काय साथी, आपण सर्वांनी षडयंत्र समजून घ्यायला पाहिजे. कारण इलेक्शन कमिशन वरची असणारा जनतेचा जो कॉन्फिडन्स होता तो इलेक्शन कमिशनने गमावलेला आहे. माननीय सुप्रीम कोर्टावरती जो विश्वास जनतेचा होता तो तरी तो सुद्धा कुठेतरी आता कमी होताना दिसत आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने जर देशाला वाचवायचं असेल, भारतीय संविधानाला वाचवायचं असेल, भारत देशातील लोकशाही वाचवायची असेल तर आता जनतेनेच रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणात जन आक्रोश करून आम्हाला ईव्हीएम नको आणि जोपर्यंत या देशामध्ये ईव्हीएम हटणार नाही आणि बॅलेट येणार नाही तोपर्यंत हा आमचा अविरत लढा सुरूच असणार, हा अशा प्रकारचा संकल्प घेऊन स्वतःला शपथ मध्ये बांधून आपण हा लढा लढायला पाहिजे. मला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की बीजेपीला बॅलेट नको आहे, बॅलेट पत्र याच्यासाठी नको आहे. कारण बॅलेट पत्र म्हणजे बीजेपीचं हे मृत्यू पत्र आहे. मग यांना जर लोकप्रिय जनतेमध्ये आहेत मग यांना बॅलेटने निवडणुका घ्यायला कुठली अशी दिक्कत जाता, परंतु ते घेणार नाही आणि म्हणून जनतेला, कारण लोकशाहीमध्ये जनता ही सर्वप्रथम असते परंतु इथे हिटलरशाहीचं वातावरण, एक फॅसिस्ट आणि मुसोलिनी जे विचाराचं वातावरण आहे ते येथील जी व्यवस्था आहे ते निर्माण करू इच्छितात आणि जनतेला गुलाम करतात. लोकशाहीमध्ये जनता प्रथम तर असते परंतु जनता ही शासनासारखी राजासारखी असते आणि या व्यवस्थेने त्यांची सेवा करायची असते. परंतु या मनोवादी सरकारला या उलट करायचं आहे, जनतेला नोकर बनायचं आहे आणि जनतेने त्यांची सेवा करावी. यासाठीच ईव्हीएम ज्यांना फार मोठं असं माध्यम मिळालेलं आहे, इथे युगानुयुगे इथे यांची सत्ता टिकून राहण्यासाठी आणि हे जेव्हा सरकार सत्तेमध्ये नव्हतं तेव्हा त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली की ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग होतं, घोटाळा होतं. परंतु हे सरकार ईव्हीएम विषयी
पुन्हा दारात यावं त्याविषयी बोलायला तयार नाही आहे. ह्याचा अर्थ काय आहे साथीओ? अब्राहम लिंकन म्हणतात, एखाद्याचं जर चरित्र तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याच्या हाती सत्ता द्या. म्हणजे बघा, जेव्हा लोक सत्तेमध्ये नव्हते तेव्हा काय म्हणायचे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होता. सुब्रमण्यम स्वामी स्वतः 2011 कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली. 2013 माननीय सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिला की होय घोटाळा होतो आणि म्हणून व्हीव्हीपॅट तिथे लावण्यात यावा. परंतु इलेक्शन कमिशन 100% नाव व्हीव्हीपॅट लावलं ना, त्याची व्हीव्हीपॅटची 100% टॅली देखील त्यांनी केलं. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने आपल्याला देश वाचवायचा असेल, देशाची लोकशाही वाचवायची असेल, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की देशातील लोकशाही आणि लोक म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया हा आपला देश आहे आणि आपली ही लोकशाही आहे. आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण प्रयत्नात असायला पाहिजे. प्रसंगी जर बलिदान देखील देण्याची तयारी जरी असेल तरी सुद्धा ती आपली तयारी देखील राहायला पाहिजे. इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे भारतीय लोकशाहीच्या संदर्भात होते. प्रौढ मतदानाचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव असे नेते होते. म्हणजे प्रौढ भारतीयांना देखील मतदानाचा अधिकार असायला पाहिजे. आणि म्हणून सांगतो साथीओ, म्हणून आज तुमची निवडणूक आल्यानंतर निवडणुकीमध्ये किंमत आहे. ते प्रौढ मताधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बहाल केल्यामुळे अत्यंत विघातक आणि गुलामीच्या परिस्थितीमधून, म्हणजे समजून चाला की दुसरे महायुद्ध सुरू झालेलं आहे. स्वातंत्र्य युद्ध ही लढाई पाहिजे तेवढी सोपी नाही आहे, कारण आपण व्यवस्थेच्या विरोधामध्ये ही लढाई लढत आहोत. एक हिटलर शाहीचं वातावरण या देशामध्ये आहे आणि जो कोणी सरकारच्या विरोधात बोले मग आपण सगळ्यांना माहितच आहे की त्याचे कशा प्रकारे या ठिकाणी कशा प्रकारे हाल करण्यात येतात, कुठले कुठले चार्जेस आणि गुन्हे त्या व्यक्तीवरती नोंदवण्यात येतात. म्हणजे आमच्या विरोधात कोणी बोलायचंच नाही अशा प्रकारे हिटलर शाहीचं वातावरण इथे सुरू आहे. रवीश कुमार मॅग्सेस अवॉर्ड विजेता काय म्हणतात, एका जर्मनीच्या लेखकाला ते प्रश्न विचारतात की तुम्ही हिटलर तुमच्या देशामध्ये आहे हे तुम्ही कसं ओळखता. तेव्हा तो लेखक उत्तर देतो की बापरे, हिटलर तर आता आमच्या देशामध्ये नाहीच, आम्ही त्याला हद्दपार केलेला आहे, पण आम्ही हिटलरची छवी कुणात आहे हे आम्ही तेव्हा म्हणतो ज्या व्यक्तीने विवेक बुद्धी आणि समतावादी तत्व नाकारलेले आहे मानवी मनाचं, तो व्यक्ती म्हणजे हिटलर शाहीने वागणारा व्यक्ती आहे. आणि हेच वातावरण आज भारत देशामध्ये आहे साथीओ. आणि म्हणून आज काळाची गरज ओळखून खऱ्या अर्थाने भारतीय संविधान आणि लोकशाही वाचविण्याचं आज खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे. आज आपल्याला रस्त्यावरती उतरून जे जे माध्यम ईव्हीएम हटवण्यासाठी वापरण्यात येतील ते माध्यमाचा आपण वापर करून लाखोंच्या संख्येने प्रचंड प्रमाणात उठाव करायला आज हवा. कारण ज्या प्रमाणात विपक्ष ताकदीने रस्त्यावरती यायला हवं होतं आणि या ईव्हीएमचा विरोध करायला हवा होता, ते त्या पद्धतीने रस्त्यावरती आलेले नाही आहे. म्हणून तुम्ही जे लोकशाही प्रिय आणि संविधान प्रिय वर्ग आहे त्यांनी आज खऱ्या अर्थाने रस्त्यावरती यायला हवं. विपक्ष देखील तुमच्या सोबत येईल, कारण आजचा मीडिया कसा आहे तुम्हाला माहितच आहे. मोठे मोठे अग्रलेख ते मीडियामध्ये लिहितात, परंतु लोकशाहीची हत्या होत असताना देखील हा मीडिया देखील मॅनेज झालेला आहे. एक शब्द देखील त्याच्यावरती बोलायला तयार नाहीये. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे साथीओ, भारत देशाला बर्बाद करण्यासाठी तीन प्रमुख घटक जे आहे ते पुरेसे असतात. आणि ते तीन प्रमुख घटक म्हणजे बिका हुआ मीडिया, जो मीडियाचं चित्र असतं आज जे आपण बघतो की मोदी के गोदी में जो भी कुछ मीडिया है वो बिका हुई मीडिया, डरा हुआ विपक्ष और कुछ हद तक सोई हुई जनता, ये तीन लोग है भारत को, ये तीन लोग काफी है भारत को बर्बाद करने के लिए. आणि म्हणून आम्ही तरी निदान जागरूक लोक संविधान असं जाताना किंवा भारताची लोकशाहीची हत्या होताना, जी जगामध्ये सर्वात मोठी अशी लोकशाही आहे त्याची हत्या होताना आम्ही उघड्या डोळ्याने तरी बघू शकत नाही. आणि म्हणून जे जे मार्ग आम्हाला अवलंबता येईल या देशाला वाचवण्यासाठी, एक सच्चा भारतीय नागरिक म्हणून जे जे संविधानिक कर्तव्य आम्हाला बजावता येईल ते सर्व संविधानिक कर्तव्य आम्ही बजावू. आणि ह्या देशातून जोपर्यंत ईव्हीएम हटणार नाही आणि बॅलेट या ठिकाणी येणार नाही
तोपर्यंत आम्ही हा लढा अविरत लढणारच आणि एक दिवस इथून ईव्हीएम जाणारच आणि बॅलेट येणारच. कारण तुम्ही सर्व या आंदोलनामध्ये सामील आहात की नाही, आपल्या सर्वांना इथून ईव्हीएम राक्षसी स्वरूप जे ईव्हीएम मशीन आहे ती हटवायची आहे की नाही, सर्वांनी आपले हात वर करा, हटवायची आहे की नाही, पुन्हा या ठिकाणी बॅलेट आणायचं आहे की नाही. शेवटपर्यंत आपण या आंदोलनामध्ये साथ द्याल ह्या अपेक्षेने ही अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच. जय प्रेम, जय भारत, जय संविधान.